माझं नाव श्वेता आहे आणि आपण आज खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला दही आणि ताक खूप आवडतं. वाव, किती मस्त आहे ना आंबट ताक, माझं फेवरेट आहे. तुम्हाला माहितीच आहे की दुधापासून दही बनतं, परंतु दुधापासून दही बनत असताना नेमक्या कोणत्या रासायनिक प्रक्रिया होतात ह्याबद्दल माहिती नसेल. माझ्याही मनात हाच प्रश्न आला आणि म्हणून मी माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी एक प्रयोग केला. ताकाचा एक छोटासा थेंब काचपट्टीवरती घेतला, त्यामध्ये एक थेंब मिथायलिन ब्ल्यू हे रंगरंजक वापरलं आणि त्यावरती एक आच्छादन काच ठेवली. मग ही काचपट्टी सूक्ष्मदर्शिकेच्या खाली ठेवून मी निरीक्षण केलं. तुम्हाला काय वाटतं, मला काय दिसलं असावं? बापरे, मी बघते तर काय, त्या ताकामध्ये मला एकदम बारीक दंडाकृती आकाराचे आणि निळसर रंगाचे एक सजीव दिसले जे हालचाल करत होते. मला प्रश्न पडला की हे किडे किंवा अळ्या तर नाही आहेत ना, म्हणजे मी खाल्लेल्या ताकामध्ये अळ्या तर झाल्या नाही आहेत ना. आणि म्हणून मी पुन्हा ते ताक चेक केलं, ह्याच्यात तर मला कोणतीच अळी दिसली नाही. मी जेव्हा माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलं तर ह्या ताकामध्ये मला कुठल्याही प्रकारची अळी किंवा किडे दिसले नाही. पण मग सूक्ष्मदर्शिकेच्या खाली मात्र असे हालचाल करणारे सजीव कसे काय दिसत आहेत? खूप विचार करण्यासारखा प्रश्न आहे की नाही हा. म्हणून मी इंटरनेटवरती आणि इयत्ता 9वीच्या विज्ञान विषयामधील उपद्रव्य आणि उपयुक्त सूक्ष्मजीव हा पाठ वाचला आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तरच सापडली. हे जे हालचाल करणारे छोटे जीवाणू जे होते ते सूक्ष्मजीव आहेत आणि उघड्या डोळ्यांनी हे सूक्ष्मजीव दिसतच नाहीत. आणि म्हणूनच तर मी जेव्हा हे ताक किंवा दही बघत होती तर त्याच्यात मला काही दिसत नव्हतं. पण सूक्ष्मदर्शिकेखाली बघितल्यानंतर मात्र मला दंडाकृती आकाराचे निळसर रंगाचे एक छोटे सजीव हालचाल करताना दिसले. परत मी विचार केला ह्या सजीवाचं नाव काय नेमकं, आणि मग मी इंटरनेटवरती वाचलं, तुमच्या पुस्तकामध्ये पण वाचलं, तर मला माहिती पडलं की ताकामध्ये आणि दह्यामध्ये असे हालचाल करणारे दंडाकृती आकाराचे निळसर रंगाचे हे सूक्ष्मजीव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून लॅक्टोबॅसिलस जीवाणू आहेत. बरोबर ऐकलं तुम्ही, लॅक्टोबॅसिलस जीवाणू. आणि हे जीवाणू काय करतात, दुधामधील लॅक्टोज शर्करेचं लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. ह्यामुळे होतं असं की दुधातील प्रथिने एका जागी गोळा होतात आणि ह्याच प्रक्रियेला की नाही आपण क्लथन होणे म्हणतो, ज्याच्यामुळे दुधाचा सामू म्हणजेच पीएच कमी होतो आणि त्याला आंबट चव येते. म्हणून दही आणि ताक पित असताना आंबट चव येते. पण माझ्या मनात अजून एक प्रश्न आला की हे असे जीवाणू असणारे ताक किंवा दही प्यायल्यामुळे मला कोणता आजार तर होणार नाही ना, हे माझ्या शरीरासाठी चांगलं आहे की नाही. पण तेवढ्यात मला अजून एक प्रसंग आठवला. मी की नाही एकदा लग्न समारंभामध्ये गेले होते आणि तिथलं अन्न खाल्ल्यामुळे दुसऱ्या दिवशी आजारी पडली, म्हणजे पोट दुखू लागलं, खूप दुखत होतं पोट. म्हणून मी डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी मला सांगितलं की मला फूड पॉइझनिंग झाले, म्हणजेच अन्नातून विषबाधा झाली. आणि त्यासाठी त्यांनी मला खूप सारी औषधं पण लिहून दिली, सोबतच दही खाण्याचा सल्ला दिला. पण मग जर दही आणि ताक ह्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू आहेत, हे जीवाणू असलेलं दही ताक खाल्ल्यामुळे मला जर का काही हानी पोहोचणार असेल तर डॉक्टरांनी का बरं मला ते खायला सांगितलं असावं, ह्याचा विचार केला पाहिजे की नाही. हे जे लॅक्टोबॅसिलस जीवाणू आहेत की नाही, ते आपल्या अन्ननलिकेमधील इतर अपायकारक असे जीवाणूंना नष्ट करतात आणि म्हणूनच आपल्या आरोग्यासाठी हे जीवाणू फार उपयोगी आहेत. पण मग सूक्ष्मजीवांमध्ये फक्त लॅक्टोबॅसिलस जीवाणू हेच उपयोगी आहेत का? अजून कोणते जीवाणू आहेत जे आपल्याला फार फायदेशीर आहेत? लॅक्टोबॅसिलस जीवाणूसोबतच रायझोबियम हे जीवाणू जे शेंगा येणाऱ्या वनस्पतींच्या मुळांमध्ये गाठी करून राहतात आणि वनस्पतींना नायट्रोजन पोहोचवतात, बदल्यात वनस्पतींकडून अन्नही मिळवतात. सूक्ष्मजीवांमध्ये फक्त जीवाणू येत नाहीत, कवके आणि विषाणू ह्यांचाही समावेश होतो. हे सर्व एक पेशीय सजीव असतात. काही कवके आपल्यासाठी उपयोगी असतात तर काही कवके मात्र हानिकारक असतात. पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये
आपल्याला फंगल इन्फेक्शन होतं, म्हणजे त्वचेवरती एक वेगळ्या प्रकारची बुरशी वाढते ज्याच्यामुळे आपल्या त्वचेला रॅशेस येतात। हा पण सूक्ष्म जीवाणूंचाच प्रकार आहे ज्यांच्यामुळे आपण आजारी पडतो। मग असे सूक्ष्मजीव कोणते आहेत, त्यांना अन्न कसं मिळतं आणि ते दिसतात कसे, ह्याचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत।